मला इथं प्रसंग आठवतो, ज्यावेळेस महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पोवाडा लिहिला, आपण सांगतो महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केली, आपण सांगतो महात्मा फुलेंनी जगातला सगळ्यात मोठा पोवाडा लिहिला, पण पोवाडा वाचत असताना काही गोष्टी महात्मा फुलेंनी जाणीवपूर्वक लिहिल्या आहेत. काय लिहिल्याचा आपण विचार केला पाहिजे. एक प्रसंग आहे की ज्यावेळेस अफजल खान असेल किंवा तो आदिलशाही आहे, ते राजे शहाजींना अटक करते, अफजल खानांना अटक केलेली आहे, आणि त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ चिंतित झालेले आहेत, शिवाजीराजे चिंतित झालेले आहेत की आपल्या पिताजींना अटक केलेली आहे, सोडवायचं कसं. त्यावेळेस महात्मा फुलेंनी फार सुंदर प्रसंग लिहिलेला आहे. त्यांना कुठं संदर्भ मिळाला का हा संशोधनाचा विषय आहे, पण द्रष्टा महापुरुष कुणाला म्हणतात बघा. महात्मा फुलेंनी पोवाड्यामध्ये असं लिहिलं की शिवाजी महाराज अत्यंत चिंतित झाले की आपल्या वडिलांची सुटका कशी करायची, आणि त्यावेळेस ते काय करतात तर ते जातात आपल्या बायकोकडे, सईबाईकडे जातात, आणि सईबाईला विचारतात की तुझ्या सुपीक डोक्यामधून काही कल्पना निघते का, मला सांग जाऊन सोडवायचा आहे. कुणाचा सल्ला घेतला? बायकोचा सल्ला घेतणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. हे महात्मा फुलेंचं मोठेपण आहे, हे महात्मा फुलेंचं मोठेपण आहे. म्हणजे जर शिवाजी महाराज जर स्वतःच्या पत्नीचा सल्ला घेत असतील, तर हे बहुजनांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतंही चांगलं काम करत असताना आपल्या बायकोला, आपल्या लेकीला, आपल्या मुलीला किंवा आपल्या बहिणीला, आपल्या आईला, तुला काही कळत नाही म्हणून बाजूला काढू नका, तर त्या प्रत्येक निर्णयामध्ये तिला सहभागी करून घ्या म्हणायचं काम आमच्या महात्मा फुलेंनी पोवाड्याच्या माध्यमातून दिलेलं आहे.